चाऱ्याचे दर गगनाला भिडले असून बाजारामध्ये हजार पेंड्याच्या कडव्याला जवळपास 25 ते 30 हजार रुपयापर्यंत भाव आला आहे। यंदा जिल्ह्यात 38% पाऊस झाला असून जिल्ह्यात सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे। ठिकठिकाणी चाऱ्याचा प्रश्नही उद्भवत आहे। सध्या बाजारात म्हणावं त्या प्रमाणात जनावरांचा चारा उपलब्ध नाही। उपलब्ध असला तरी चाऱ्याचा दर पशुपालकांना परवडणारा नाही। सध्या बाजारात कडब्याचे हजारी दर 20 ते 28 हजार रुपये इतका आहे, त्यामुळे इतका महाग चारा घेऊन जनावर जगवायचं कसं असा प्रश्नही आता पशुपालकांमधून उपस्थित होत आहे। किरकोळ बाजारामध्ये प्रति पेंढी कडब्याचा दर हे 25 ते 28 रुपये असले तरीही तोही चांगला नाही। याबाबत कडब्याच्या व्यापाऱ्यांनी दराबाबत अधिक माहिती दिली। 5 रुपये पेंढी आता त्या बाजारात, 7 रुपयाला पेंढी आहे। नाही, हे माल कुठून आणता तुम्ही? आम्ही माल तिकडं आणता देगावरनं। कितीला? 7 रुपये पेंडी। आणि इथे विकता कितीला? इथं एकता की आम्ही 8 रुपयाला, 8 रुपये पेंडी एकता। कमी अजून कमी देतो, 20 ला 3 बी देतो, तसं गिराक मागेल तसं देतो। आणि ग्राहक कसं आहे? हा, ग्राहक आहे का? आहे। ग्राहक आहे का? नाहीच, गिराक कुठं आहे? गिराक आणखीन कुठून आणता तुम्ही? लांब कवट बेलांटी आमच्या गावाकडून, आम्ही देगावला राहतो। तिथं कुठं मिळते? रानात तुम्हाला तसंच मिळते का? तसंच कसं मिळते, 3 एकरला 20 हजार घेतले कोणी शेतकऱ्यांनी? शेतकऱ्या। मग ते 20 हजार रुपये तुम्ही त्यांना देऊन तुम्हाला नफा मिळतो का? काय मिळतंय कवा, नाही रोजगार मिळाला तर बाजार। याशिवाय ओल्या चाऱ्याचा दर मात्र 7 रुपये पेंडी असून शेकडा पेंडीचे दर 500 ते 600 रुपये आहे, त्यामुळं पशुपालकांमधून चिंतेचं वातावरण आहे। प्रशासनानं मात्र फेब्रुवारीपर्यंत चारा उपलब्ध होईल असं स्पष्ट केलं आहे। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत चारा उपलब्ध होईलही, मात्र चाऱ्याचा हा महागडा दर पशुपालकांना परवडणारा असणार आहे का हा खरा प्रश्न आहे। सध्या शेळीच्या चाऱ्याचा प्रश्नही उद्भवत असून शहरातील पालकांसमोर महागलेल्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा आहे। शेळीचा चारा 10 रुपयाला 3-4 पेंडी असून दररोज एका शेळी पालनासाठी जवळपास 20 ते 30 रुपये मोजावे लागत आहेत। सध्या ग्रामीण भागात चाराच उपलब्ध नसल्यानं चारा महागला आहे असं विक्रेत्यांनी सांगितलं। आता सध्या कडबा लई महाग आहे, पाऊस नाही झाल्यामुळे कडब्याचा धंदा लई थंड आहे, अजून कडबा लई महाग आहे, अजून पाऊस झाला नाही तर त्या प्रकारामध्ये कडब्याचा रेट लई वाढला आहे। नाही, 1000 पेंड्याचा दर काय आहे होलसेलमध्ये? 10,000 कडब्याचा रेट आता 25,000, 22,000, 24,000 चालू आहे। आता आम्ही विकू कसं आहे? सध्या आता काय पण गिरीक नाही, सिटीमध्ये जानवर पण नाही, विकवासा कसा कडबा? एकूणच या दुष्काळामुळे विशेषतः ग्रामीण भागात म्हणावा तसा चारा उपलब्ध नसल्यानं पशुपालकांसमोर ही जनावरं जगवायची कशी हा एक गहन प्रश्न उपस्थित आहे।